श्रुतीताई, एक महत्त्वाचा प्रश्न आज विचारायचा आहे. आजकालचे जे पालक आहेत ते बऱ्यापैकी असं दिसून येतं की 2 वर्षाचं मूल झाल्यावर शाळेत घालतात किंवा 2 वर्षाचं झाल्यानंतर शाळेत घालण्याचं प्रमाण जास्त आहे. तर शाळेत मुलांना घालण्याचं योग्य वय काय आहे याविषयी काही सांगाल का? तू म्हणतेस ते बरोबर आहे की आजकाल 2 वर्षाच्या छोटी छोटी बाळंसुद्धा शाळेत जायला लागली आहेत, पण ते त्यांच्या मेंदू विकासाच्या दृष्टीने फारसं योग्य नाही आहे. कारण खरं तर वयवर्ष 4 हा एक सिग्निफिकंट एज आहे, आणि जे पूर्वीचे आहेत ज्यांनी किंडर गार्टनची सुरुवात केली, फ्रेडरिक फ्रोबेल, पेस्टॉलॉजी, मॉन्टेसरी मॅडम, आणि भारतामध्ये ज्यांनी पहिली बालवाडी सुरू केली ते गिजूबाई भदेका, यांनी या विषयावर बोलून ठेवलेलं आहे की वयवर्ष 4 हाच शाळेत घालण्याचं योग्य वय आहे. आणि याचं कारण असं आहे की वयवर्ष 4 साधारणपणे मुलं सामाजिक होतात. तोपर्यंत त्यांना आपलं घर, आपली आई बाबा, म्हणजे त्यांना जगाविषयी प्रश्न असतात, ते त्यांना दुसऱ्यांकडे ते खूप छान बघत असतात, त्यांना मित्र हवे असतात. पण खऱ्या अर्थाने घर सोडून कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे, आणि काही एक प्रमाणात फॉर्मल, पूर्ण फॉर्मल मी म्हणत नाही, कारण फॉर्मल एज्युकेशन हे 6 सुरू होतं, पण 4 ते 6 मुलं सामाजिक होतात, आणि ती वेळ बरोबर आहे त्यांना शाळेत घालण्याची. पण बऱ्याचदा असं होतं आहे आजकाल की दोन्ही पालक काम करणारे असतात, त्यांना तेवढा वेळ नसतो, किंवा मग मूल एकच मूल असतं, त्याला सोशलाइज करण्यासाठी म्हणून बऱ्यापैकी घातलं जातं, तर ते चालू शकेल का किंवा त्याविषयी काय सांगता येईल? मला असं वाटतं की 2-2.5 पुढे ज्या शाळा असतात त्याला आपण प्ले ग्रुप म्हणतो, किंवा काही चांगली डे केअर सेंटर्स जर असतील की जिथे त्यांच्या वयाची काही मुलं आहेत, तर त्या तिथे आपण 1 किंवा 2 मुलांना सोडायला हरकत नाही. का तर जर घरी फक्त आईच असेल किंवा फक्त आई बाबा असेच एवढंच जर घर असेल, तर त्या मुलांना खूप जास्त प्रमाणात त्यांच्या कानावर भाषा पडत नाही. मग इतरांच्यामध्ये रमण्यासाठी आणि इतरांच्या भाषा ऐकण्यासाठी आणि त्यातनं न्यूरॉन्स कनेक्शन तयार होऊन लँग्वेज डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून सोशलायझेशन आवश्यक आहे. त्याच्यासाठी शाळेतच घालायला पाहिजे असं खरं तर नाही आहे. तुम्ही ग्रुप्स जमवून खेळायला नेऊन एकमेकांच्यामध्ये मुलं खेळतील कसं, एकमेकांशी बोलतील कसं, अशा पद्धतीने काही ॲक्टिव्हिटीज केल्या तुम्ही पालकांनी तरीसुद्धा चालू शकतो.